परंतु परंपरांचं पालन जे युतीचे आहे ते या ठिकाणी केलं जाईल याची मला खात्री आहे. जर ज्यांचं निधन झालं त्यांच्या कुटुंबातला सदस्य जर उभा राहिला असेल तर त्या ठिकाणी निवडणुका घ्यायच्या नाहीत, त्या बिनविरोध करायच्या अशा तरीची एक परंपरा राहिलेली आहे. त्याला आदरणीय पवारसाहेबांनी हा पुढाकार घेतला आणि त्याच्यानंतर ती निवडणूक बिनविरोध झाली. तसाच पुढाकार घेतला जाईल अशी मी अपेक्षा करतो. पोटनिवडणुकीच्या संदर्भात शिंदेगट पण आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय कसब्यासाठी, त्या संदर्भात बैठक हे काय निर्णय झालाय? शेवटी युती अभेद्य आहे आणि त्याच्यामुळे योग्य असाच निर्णय होईल. शेवटी या दोन्ही जागा BJP जवळ होत्या आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की एखादी जागा मोकळी झाल्यानंतर अनेक लोक इच्छुक असतात, परंतु परंपरांचं पालन जे युतीचे आहे ते या ठिकाणी केलं जाईल याची मला खात्री आहे. तुम्ही पाठिंबा देणार की उमेदवार म्हणजे आता आज बैठक आहे तुमची, मग त्यांचा पाठिंबा असेल भाजपा तुमचा? आमचं तर युतीच आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे पाठिंबा देण्याची हे नाही, पाठिंबा राहणारच. आणि खरं तर मला असं वाटतं की ह्या निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत, कारण आता जवळजवळ 1.5 वर्ष राहिलेले आहे, 1.5-2 वर्ष राहिलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक परंपरा महाराष्ट्राची राहिलेली आहे. जर ज्यांचं निधन झालं त्यांच्या कुटुंबातला सदस्य जर उभा राहिला असेल तर त्या ठिकाणी निवडणुका घ्यायच्या नाहीत, त्या बिनविरोध करायच्या अशा तरीची एक परंपरा राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती परंपरा कायम ठेवून या ठिकाणी बिनविरोध झाली तर त्याचं स्वागत पुण्याची जनता करेल, कारण हे दोन्ही जे लोकप्रतिनिधी होते हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे लोकप्रतिनिधी होते, त्याच्यामुळे त्याचा आदरसुद्धा ठेवला जाईल याची मला खात्री आहे. भाजपमध्येच एवढे इच्छुक आहेत बिनविरोध व्हावी याच्यासाठी सर्व पक्षीय एकत्रीकरण करून तुमच्याकडनं पुढाकार घेतला जाईल का? याबद्दल मी निश्चितपणे बोलेन, कारण पुढाकार घेतल्याशिवाय कोण एकमत करत नाही आणि असा पुढाकार घेतला गेला पाहिजे. मागच्या वेळेला ज्याला अंधेरीची निवडणूक होती त्याला आदरणीय पवारसाहेबांनी हा पुढाकार घेतला आणि त्याच्यानंतर ती निवडणूक बिनविरोध झाली. तसाच पुढाकार घेतला जाईल अशी मी अपेक्षा करतो. भाजपमधूनच दोन्ही मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे, कारण ते जे नाही निवडणूक झाली तर इच्छुक असतात, त्याला काही दोष देता येणार नाही, परंतु या परंपरेचं पालन व्हावं असं मला वाटतं. पण भाजपच तेवढी पुढाकार घेताना दिसत नाही बिनविरोधसाठी, फक्त औपचारिकता पत्र पाठवली, पुढं कोणी बोलणी करत नाही विरोधी पक्षांशी. नाही असं जर असेल तर मी निश्चितपणे आमच्या इथले नेते CM आणि Deputy CM साहेब दोघांच्याही कानावर मी हे घालेन आणि त्यांची अशी अपेक्षा असेल की त्यांनी स्वतः आव्हान केल्यानंतर जर एकमत होणार असेल तर ती सुद्धा आनंदाची बाब ठरेल. सर, ठाकरे गटाकडून एक आयफोन वापरण्याचे कार्यकर्त्यांना सांगितलं की आयफोन वापरा तुम्ही आता त्याच्या ह्याच्यात काय वाटतं काय ते उद्धव ठाकरेंनी आदेश दिले की सगळ्यांनी आयफोन वापरावा? आयफोनची किंमत मोठी आहे, त्याच्यामुळे जो संदेश दिला त्याच्यामधून चुकीचा संदेश महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाऊ शकतो असं सुद्धा शक्यता आहे, कारण आयफोन कोणाला परवडत नाही, कारण 1,00,000 आसपास किंमत असते, अगदी 60,000 पासून रेंज